और अब खबरें विस्तार से। उत्तर नागपुर परिसर में 2000 लोगों के पानी के कनेक्शन काट दिए गए। इसी के विरोध में नागपुर नगर सेविका नेहा निकोसे और उनके पति विवेक निकोसे ने जल त्याग आंदोलन पालक मंत्री के घर के सामने शुरू किया। जब तक जनता को पानी नहीं मिलेगा तब तक निकोसे दंपति पानी नहीं पियेंगे। नागपुर मनपा द्वारा नागपुर पालक मंत्री के निवास इंदिरा बेजनबाग सुदर्शन कॉलोनी के परिसर में करीब 2000 लोगों के पानी के कनेक्शन एक साथ काटने से आक्रोशित जनता व नगर सेवक पालक मंत्री के कार्यालय के सामने धरना दिए बैठी है। नगर सेविका स्नेहा निकोसे और उनके पति विवेक निकोसे ने इसके विरोध में जल त्याग आंदोलन शुरू किया है। उनका कहना है कि जब तक लोगों के काटे हुए कनेक्शन फिर से लगाए नहीं जाते तब तक वे पानी नहीं पिएंगे। पालक मंत्री डॉक्टर नितिन राउत के कार्यालय के सामने ही उन्होंने अपना आंदोलन शुरू किया। इस दौरान बड़ी संख्या में परिसर के नागरिक उपस्थित थे। इथे ज्या परिसरामध्ये नागपूर शहराच्या पालकमंत्री नितिन राऊत साहेबांचा घर स्वतःचे आहे त्या परिसरामध्ये 2000 लोकांच्या पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन एका रातभरामध्ये षडयंत्र रचून महानगरपालिकेच्या भाजपाच्या सरकारने केलेला आहे आणि 2000 लोकांचा पाणी पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे। आम्ही नितिन राऊत पालकमंत्री साहेबांच्या घरी आमची एक डिमांड घेऊन आलेलो आहोत की आमचे जुने कनेक्शन सुरू करा, त्याच्यानंतरच दुसरा काम करा। तुम्ही ओसीडब्ल्यू गेला तिथे का ओसीडब्ल्यूच्या एकही अधिकारी तिथे उपस्थित होण्यास तयार नाही आहे, आमच्याशी बोलण्यास तयार नाही आहे। महानगरपालिकेच्या अधिकारी आदरणीय श्वेता बॅनर्जी मॅडमला आम्ही फोन करून नगरसेविकांनी बोलल्यानंतर त्यांचं म्हणणं आहे की आम्ही 2000 परिवारांना टँकरनी पाणी उपलब्ध करून देऊ, परंतु आम्ही कनेक्शन त्यांचे कापले गेले आहे ते जोडणार नाही अशी अरेरावीची भाषा ही महानगरपालिका करत आहे। आमच्या टॅक्सवर चालणारी ही महानगरपालिका फक्त त्या भाजपाच्या षडयंत्रकारी लोकांच्या हातात असल्यामुळे हे सगळं प्रकार घडून राहिला। पालकमंत्री साहेबांच्या घरी आम्ही सगळे आलेलो आहोत आणि मी विवेक निकोसे आणि माझी पत्नी नगरसेविका स्नेहा निकोसे आम्ही जलत्याग केलेला आहे। जोपर्यंत आमच्या परिसराच्या जनतेला पाणी भेटणार नाही तोपर्यंत आम्ही पण पाणीचा घुट घेणार नाही। आम्ही जलत्याग आंदोलन इथून सुरू केलेलं आहे।